मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, बरेच शेतकरी कमेंट करून विचारतात की हरभरा पिकासाठी तणनाशक आहे का, तणनाशक असेल तर सुचवा. परंतु मित्रांनो, हरभरा पिकामध्ये जर आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा असेल तर सर्वप्रथम तणनाशकाचे ज्या प्रकार आहेत, तणनाशक आहे का ही गोष्ट समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपण चुकीचं तणनाशक हरभरा पिकामध्ये वापरलं तर आपलं नुकसान देखील होऊ शकतं. तर मित्रांनो, तणनाशक हे दोन प्रकारचे आहे. एक म्हणजे प्री इमर्जन्स हर्बिसाइड आणि दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड. आता प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजे ज्यावेळेस आपण पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला याचा वापर करायचा असतो, त्याला आपण प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणतो. आणि पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजे ज्यावेळेस आपलं पीक 20-25 दिवसाचं असतं, म्हणजे उभ्या पिकामध्ये आपण हर्बिसाइडचा वापर करू शकतो, अशा तणनाशकाला आपण पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणतो. तर मित्रांनो, हरभरा पिकामध्ये आत्तापर्यंत एकही पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड नाही. जर कोणी वापरत असेल एखादं तणनाशक, त्यांनी वापरलं म्हणून तुम्ही वापरू नका, तुमचं नुकसान देखील होऊ शकतं. मित्रांनो, जर तुम्हाला पोस्ट इमर्जन्समध्ये तणनाशक तणाचं नियंत्रण करायचंच असेल तर तुम्ही कुळपणी करू शकता किंवा खुरपणी करू शकता. कुळपणी खुरपणी करूनसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण करू शकता. मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केली नसेल किंवा त्यांची बाकी असेल, तर असे शेतकरी बांधव पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये, म्हणजे 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही पेंडामिथालिन या तणनाशकाचा वापर करू शकता. म्हणजे हरभरा पिकासाठी प्री इमर्जन्स हर्बिसाइड आहे, परंतु हरभरा एकदा जर्मिनेट झाला, उगून आला, तर हरभरा पिकासाठी एकही पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड नाही. त्यामुळे मित्रांनो, अजिबात चुकीचं तणनाशक वापरू नका, तुमचं नुकसान देखील होऊ शकतं. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.